ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. सत्तेत असणाऱ्या लोकांनीच आग लावली असं रोहित पवार यांनी म्हटलं. गुंडांच्या मदतीनं घरं आणि दुकानं फोडण्यात आली असा आरोप रोहित पवार यांनी केलाय. संदीप क्षीरसागर स्वतः खरं काय घडलं हे अधिवेशनामध्ये सांगतील असंही रोहित पवार यांनी म्हटलं. सत्तेत असणाऱ्या लोकांनीच ती लावली आणि गुंडाच्या मदतीनेच घरं आणि दुकानं फोडण्यात आली. जे क्षीरसागर आमदार आहेत संदीप भैया ते याबद्दल आज नाही तर उद्या बोलणारच आहेत अधिवेशनामध्ये. खरं काय घडलं ते स्वतः तिथं सांगतील, ते तिथलेच आहेत आणि जे काही गुंड होते कसे आले कुठून आले कोण त्याच्या मागे याच्याबद्दल स्पष्टीकरण हे संदीप भैया क्षीरसागर देतील.